आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा तडाखा. आज दिवसभर भाजपच्या दोन महत्वाच्या बैठका. भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक, तर दुपारी 12 वाजता भाजपच्या विविध सेलची बैठक. उद्या दिल्लीमध्ये मवियाची बैठक. लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार. पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची उपस्थिती असणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची वर्षावर घेतली भेट. नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1 तास बैठक झाली. नार्वेकरांसह 2 वकीलही सीएमना भेटल्याची सूत्रांची माहिती. 10 तारखेला आमदार अपात्रता संबंधित निर्णय देण्यात येणार. मुख्यमंत्री आणि नार्वेकरांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी तिघे एकत्र आलो. अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा टीका केल्यानंतर मोदींचं केलं कौतुक. मुंबईतून एक तरी खासदार निवडून आलाच पाहिजे. मुंबईच्या अजित पवार गटाच्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांची शेरोशायरी. अजितदादा आणि सुनील तटकरे माझी मस्करी करतात असं म्हणत भुजबळांची शायरीतून मिश्किलपणे उत्तर. मुंबईत येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाइजा ठेवणं जाणार नाही. अजित पवारांचा जरांगीना थेट इशारा. कायद्यानुसारच न्याय मिळणार असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. आपली पापं धुण्यासाठी सत्तेमध्ये गेलेल्यांनी इतरांच्या अन्नामध्ये मीठ कालवू नये. जरांगींचं अजित पवारांना प्रत्युत्तर. 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्या जरांगींचं वक्तव्य. राज्यात जातीपातीचं राजकारण घडून आणलं जात आहे. आपण जातीपातीमध्ये भांडत आहोत. राज ठाकरेंकडून खंत व्यक्त. मराठी कलाकारांनी एकमेकांचा मान राखावा. कलाकारांनी एकमेकांना हिणवू नये. एकमेकांना मोठं कराल तर तुम्ही मोठे व्हाल. राज ठाकरेंचा मराठी कलाकारांना सल्ला. 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पणाच्या वेळेला उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार. तर उद्धव ठाकरे कुठल्या तरी मंदिरामध्ये जात आहेत हेही नसे थोडके. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला. मुख्यमंत्र्यांच्या मानेवर पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवायचा. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही. फडणवीसांचं नाव न घेता ठाकरेंना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 उद्घाटन होणार. 34 देशातील प्रतिनिधी आणि 16 भागीदार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. 13 जानेवारीला बिहारमधून पंतप्रधान मोदी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता. अमित शहा यांच्याही प्रचारसभा होण्याची शक्यता. राज ठाकरेंनी खालापूर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवली. 5 किलोमीटर पर्यंत लागल्या होत्या वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडी सोडवताना टोल अधिकाऱ्यालाही झापलं. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजवण्यास सुरुवात. ठाणे महापालिकेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त. नागरिकांची कामं रखडली. खासदार श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. श्रीकांत शिंदेचा 17व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव. तर सर्वोत्कृष्ट 5 सदस्यांमध्ये समावेश. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत. कृत्रिम पावसासाठी इच्छुक कंपन्यांमधील एकाची निवड करण्याचा निर्णय घेतला जाईल. पालिकेची माहिती. आजपासून 12 जानेवारी दरम्यान नागपूरमधल्या लक्ष्मीनगर झोनमध्ये पाणी कपात. जलकुंभाचं काम सुरू होणार. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. डोंबिवलीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचा मालकिणीच्या दागिन्यांवर टल्ला. 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास. सीसीटीव्हीच्या मदतीनं मोलकरणीला अटक. पुण्यात नागरिकांच्या हातामधील मोबाईल जबरदस्तीनं हिसकावून देण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ. हडपसर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल. रामाबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. पुण्याच्या मार्केटमध्ये बटाट्याची मोठी आवक. उत्तरेकडून राज्यामध्ये बाजारामध्ये बटाट्याची आवक वाढल्यानं दर स्थिर. बटाट्याला 25 ते 30 रुपये प्रति किलो दर. भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नामध्ये मोठी घट. परिणामी भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ. सर्वसामान्यांना फटका. गर्दी कमी करण्यासाठी मालाड ते चर्चगेट लोकल सुरू करा. खासदार गोपाळ शेट्टी यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे पत्राद्वारे मागणी. वीज ग्राहकांसाठी महावितरणचा स्वागत सेल. वीज जोडणी वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास अधिकारी घरपोच सेवा देणार. औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार. रेल्वे प्रशासनाकडून चांगल्या सुविधांसाठी 1275 स्थानकांची निवड. अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास होणार. पुणे विभागामधील 16 स्थानकांचा समावेश. मध्य रेल्वेकडून 0 मृत्यू मोहीम हाती. मध्य रेल्वेनं मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली. रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून उपक्रम. खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार.
भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही पडणार. परिवहन विभागानं केंद्राला प्रस्ताव पाठवला. रायगडच्या कर्जतमध्ये मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रति पंढरपूर आणि आळंदीचं लोकार्पण. मुख्यमंत्र्यांचं विना आणि वारकरी पगडी घालून स्वागत. नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा आणि ध्वज पथकाला अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून निमंत्रण. 24 जानेवारीला सोहळ्याला वादन करणार. अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा कधी खंडित होण्याची शक्यता. मुळापाटबंधारे विभागाचा इशारा. मुळापाटबंधारे विभागाचे 7 कोटी थकवल्यानं विभागाची महापालिका आयुक्तांना नोटीस. नांदेडमध्ये शेतीसाठी दिवसा पाणीपुरवठा करण्याची शेतकऱ्याची मागणी. अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त. सोलापूरच्या माड्यामधील शेतकऱ्यांना पक्ष्यांपासून पिकांच्या बचावासाठी बनवलं जुगाडू यंत्र. यंत्र पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी. बुलडाण्याच्या नांदुऱ्यामधील खंडाळ्यामध्ये शेतकऱ्यांना 5 एकर गव्हावर फिरवला ट्रॅक्टर. अतिवृष्टीचा पिकांवर परिणाम. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगावातील पिंपराळा ते सावखेडा रस्त्याची प्रचंड दुरवस्था. सोनीनगरामध्ये चिखलाच्या रस्त्यातून वाट काढताना वाहनधारकांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना. धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू. काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू असल्यानं लवकरात लवकर काम करण्याची गावकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये बदल. हवामान बदलामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ. पुढील 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेच्या आराखडा चुकीचा असल्याचा आरोप. शिंदेगडाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. योजना फक्त टक्केवारी घेणाऱ्यांसाठी असल्याची टीका. 2 वर्षांचा बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद. पुढील शैक्षणिक सत्रापासून केवळ 4 वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल. आरसीआय सचिव विकास त्रिवेदी यांची माहिती. नवी मुंबईमध्ये 24 विभागांमध्ये 143 चार्जिंग पॉईंटची निर्मिती केली जाणार. प्रत्येक चार्जिंग स्टेशनसाठी 25 लाख रुपये अनुदान मिळणार. 1 केंद्राची उभारणी करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये खर्च येणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील कमवा आणि शिका योजनेसाठी मानधन वाढ. 45 रुपये प्रतितास ऐवजी विद्यार्थ्यांना आता 55 रुपये प्रतितास दरानं मानधन दिलं जाणार. साताऱ्यामध्ये आयोजित सातारा ग्रंथ महोत्सवाला उदयनराजेंची भेट. युवा पिढीनं जास्तीत जास्त पुस्तकं वाचून ज्ञानामध्ये भर घालावी. उदयनराजेंचं युवा पिढीला आवाहन. नांदेडच्या हदगावमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. सावरगाव ठाकरवाडी रावणगाव यासह विविध गावांमध्ये विकास कामांना वेग येणार. यंदाचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट संवर्धन पुरस्कार कराडच्या कृष्णा साखर कारखान्याला जाहीर. तर जयवंत शुगर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर. गोंदियामधील कडी कसा या अतिदुर्गम भागामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा देवरीच्या वतीनं सामाजिक उपक्रम. अयोध्येमधील 16 सडी 3 भावांचा पंढरपूर ते अयोध्या सायकलनं प्रवास. सध्या सायकलनं 500 किलोमीटरचं अंतर पार करत तिघे भाऊ वाशिममध्ये दाखल. आलिया रणबीर कपूरला राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रण. रविवारी अयोध्येमधील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अधिकृत निमंत्रण. नदालची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार. दुखापतीतून पूर्णतः न सावरल्यानं ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार.